रामकृष्ण हरिमावली. तर आता आम्ही फलटणमध्ये आलेलो आहे आणि मी माझा मित्र नितीन आहे, तिकडं रविदाद आहेत, राजे आहेत. आपल्या न्यूज खरं ते न्यूज चॅनलची बातमी ही तयार करायला निघालेली आहे. ती लक्ष्मण बी आहे ना बघा, हवा लक्ष्मण बघा बसताना आपलं खरं तेच यायला ही जी लाईन दिसते आहे मित्रांनो, लाईन जी आहे ती माऊलीच्या दर्शनासाठी रांग लागलेली आहे. आपल्या मोरीला खरा सबस्क्राईब जरा पळवा. आज मी टाका कमेंट टाका जरा. हा तर आज मी पालखीला आलेलो आहे, दोन चार दिवस नव्हतो, आज फिरशी आलेलो आहे. मोरी आपले खास दोस्त आहेत ना, जोड आहे. तर आता आपण पुढे बघूया काय काय अजून आहे नवीन. तर मित्रांनो किती लांबच लांब रांग दिसते तुम्हाला, दीड दोन किलोमीटरची लाईन ही माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी. आता तिथलं तुम्हाला आम्ही दाखवतो कसं काय हालचाल आणि कशा प्रकारच्या इकडच्या साईडला राऊत आहेत, दिंडे आहेत, त्या तुम्हाला आम्ही दाखवतो. बघू शकता आजूबाजूला किती गर्दी आहे, जसं छावणीचं रूप आले. हा बरोबर आहे का नाही कराय. तर चला पुढं अजून. आणि मित्रांनो आपलं खरं ते चॅनल यूट्यूब, तर रविदादाचं चॅनल आहे ती. तर आता आम्ही पुढं जाऊन मुलाखत घेणार आहे, ती मुलाखत तुम्हाला दाखवतो, तुम्हाला बघायला मिळेल ती. तर अशी गर्दी आहे मित्रांनो, मापाच्या बाहेर गर्दी आहे का नाही हो. ए या बघा अशा दिंड्या अशा आलेल्या जेव्हा हवा आहे. दर्शनासाठी अशी गर्दी आहे, मापाच्या बाहेर गर्दी आहे मित्रांनो. तुम्हाला बघायला मिळेल असेल, आता काय माझा आवाज आला नसेल मी, कारण ह्या गर्दीचा आवाज येऊ शकत नाही. तर एवढी गर्दी आहे की मापाच्या बाहेर गर्दी आहे बघा तुम्ही. आणि दिवस मावळाचे दृश्य आहे, इकडे माऊलीच्या पालखीचं हे आहे बघा, तंबू दिसतोय ती लोकांची गर्दी. हे फलटणमधलं दृश्य आहे मित्रांनो.